वळूयात पुढच्या वृत्ताकडे. दोडामार्ग चंदगड तालुका सीमेवरील कोदाई धरणाला मोठी गळती लागली आहे. धरणाच्या भिंतीतून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू झाली आहे, त्यामुळे हे धरण धोकादायक बनलंय. कोदाई धरण जलसंपदा विभागाकडे याबाबत तक्रार करून देखील दखल घेतली जात नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. या धरणाची जबाबदारी असलेले संबंधित अधिकारी डोळेझाक कशासाठी करतायत असा सवाल आता या ठिकाणी उपस्थित होतोय. महाराष्ट्र राज्यातील अनेक धरणे ही जलसंपदा विभागाच्या दुर्लक्षपणामुळे धोकादायक बनली आहेत. जलसंपदा विभाग धरणाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्याने नुकतेच चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटण्याची दुर्दैवी घटना घडली. कोदाई धरण हे दोडामार्ग विजार बाजूला वाहणारी खराडी नदीवर बांधण्यात आलंय. कोदाई धरणात 1987 मध्ये प्रथम जलसाठा करण्यात आला. या अगोदर हे धरण बांधण्यात आलंय असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. जलविद्युत प्रकल्प जलसंपदा विभाग सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या विभागाशी निगडीत कोदाई धरणाला गेल्या 2 वर्षांपासून लहान सहान गळती सुरू होती. आता फार गळती सुरू झाल्यानं धरण फुटतंय की काय अशी शंका निर्माण झाल्यानं सर्वसामान्यांना आता याची भीती वाटू लागली आहे. दरम्यान अधिकारी आणि शासन यांच्या निष्काळजीपणामुळे विजार केंद्र पुनर्वसन खराडी मुळस हेवाळे मेंढे तिलारी अशा गावांना फटका बसण्याची शक्यता आहे.